आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणेशवाडीत भटक्या कुत्र्यांचा हैदोस बंदोबस्त करण्याची मागणी. गणेशवाडीत भटक्या कुत्र्यांनी मोठा हैदोस घातला असून कळपाकळपाने फिरत नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे तसेच प्रसंगी चावा घेण्याचे प्रकार घडत आहेत. पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा त्रास सुरू होतो. गणेशवाडीत ही सध्या या भटक्या कुत्र्यांनी हैदोस माजवला आहे. गावातून घोळक्या घोळक्याने ही मोकाट कुत्री फिरत असून लहान मुले, वृद्ध, महिला तसेच नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. एखाद्या वेळी कुत्र्यांच्या या हल्ल्यामुळे दुर्घटना घडून मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच आरोग्य केंद्रात रेबीज लसीची कायम कमतरताच असते, त्यामुळे एखाद्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या मोकाट कुत्र्यांनी चांगलीच दहशत माजवली असल्याने नागरिकांतून भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत प्रशासनानं गांभीर्य ओळखून या मोकाट कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. मानकर न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमादार.